नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भाषासूत्रम 2 हा भाग आता आपण अभ्यासणार आहोत. त्यापैकी अविधिलिंग लकार हा अर्थात विद्यार्थ्या हा भाग या भाषासूत्रम 2 मधील आज आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण लटलकार, लंगलकार, लोटलकार या 3 लकार प्रकारांचा अभ्यास केलेला आहे. या तीन लकारांमधील क्रियापदांचा वाक्यामध्ये कोणकोणत्या वेळा आणि कशा पद्धतीने उपयोग केला जातो हेही आपण अभ्यासलेलं आहे. तर या लकार प्रकारांपैकीच एक प्रकार म्हणजे विधिलिंग लकार, तो आता आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, छात्रा हा पठंतो या वाक्यामध्ये अपेक्षाया हा बोध हा, अपेक्षेचा बोध केला म्हणजे विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजे. छात्रा हा पठेयुः या वाक्यामध्ये शक्यताया हा बोध हा, हे शक्यतेचा बोध केला आहे, विद्यार्थ्यांनी वाचावे. पहिल्या वाक्यामध्ये विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये विद्यार्थ्यांनी वाचावे असं मत व्यक्त करण्यात आलेलं आहे. तर पठंतु हे क्रियापद आपल्याला माहीत आहे, लोटलकार या प्रकारातील हे क्रियापद आहे. यापूर्वी आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि आता पठेयुः हे जे क्रियापद या ठिकाणी आलेलं आहे ते विधिलिंग लकार प्रकारातील आहे, त्याचाच आपण अभ्यास यामध्ये करणार आहोत. विद्यार्थ याचा अर्थ विधी अधिक अर्थ असा होतो. आणि उपदेश हा, आशीर्वाद हा, प्रार्थना, कर्तव्यम, शक्यता, भविष्यत्काल निर्देश हा इत्यादय हा, याचा उपयोग उपदेशासाठी, आशीर्वादासाठी, प्रार्थनेसाठी, कर्तव्य सांगण्यासाठी, शक्यता सांगण्यासाठी, तसेच भविष्यकाळातील निर्देश करण्यासाठी उपयोग याचा केला जातो. काही उदाहरणं या ठिकाणी देण्यात आलेली आहेत, बघा त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. लालयेत पंचवर्षांनी, दशवर्षांनी ताडयेत, म्हणजे 5व्या वर्षापर्यंत लाड करावेत आणि 10व्या वर्षापर्यंत दहावे वर्ष आल्यानंतर त्या मुलाला शिक्षा करावी, कारण त्यामुळेच तो योग्य मार्गाला लागेल. थोडंसं यामध्ये कर्तव्य सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर जीवेत शरदा हा शतम, म्हणजे या ठिकाणी आशीर्वाद आहे. तिसरं वाक्य बघा, प्राप्ती तू 16 वर्षे पुत्रे मित्रवत आचरित, म्हणजे मुलगा 16 वर्षाचा झाल्यानंतर त्याच्याबरोबर मित्राप्रमाणे वागावे, या ठिकाणी कर्तव्य सांगण्यात आलेलं आहे. सर्वे सुखिनः भवेयुः, सर्वजण सुखी हो, या ठिकाणी आशीर्वाद देण्यात आलेला आहे. लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीडयन् शक्यता, तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की प्रयत्नाने आपल्याला वाळूपासून देखील तेल मिळू शकेल, शक्यता आहे. मतिमान स्वस्थानं न परित्यजेत, बुद्धिमान माणसाने स्वतःचे स्थान कधीही सोडू नये, या ठिकाणी उपदेश आहे. अहम अभिनेता अथवा अभिनेत्री भवेयम, मी अभिनेता किंवा अभिनेत्री होईन, या ठिकाणी भविष्यकाळाचा निर्देश करण्यात आलेला आहे. छात्र हा प्रत्येषु उत्तिष्ठेत, विद्यार्थ्यांनी सकाळी लवकर उठावे, या ठिकाणी उपदेश आहे. तर अशा पद्धतीनं कर्तव्य, आशीर्वाद, शक्यता, उपदेश आणि भविष्यकाळाचा निर्देश करण्यासाठी या क्रियापदांचा उपयोग वाक्यामध्ये केला जातो. या सर्व उदाहरणावरून तुमच्या लक्षात ही गोष्ट आलेली असणार आहे. तर आता याचे जे प्रत्यय आहेत, ही क्रियापदं तयार करण्यासाठी जे आवश्यक प्रत्यय आहेत ती पहिल्यांदा पाहूया. बघा, परस्मैपदी प्रत्यय पहिल्यांदा पाहूया. इत इतां इयुः, इ ही इतम इत, इयम इव इम,
हे परस्मी पदाचे प्रत्यय आहे. आत्मने पदाचे बघा, इत इयाताम इरम, इताह इयाताम इध्वम, इय इवहि इमहि, हे आत्मने पदाचे विद्यार्थ्याचे प्रत्यय आहे. तर पहिल्यांदा आपण परस्मैपदी जे काही क्रियापद आहेत ती पाहूया. पहिल्यांदा पठ, एक एक हा क्रियापद देण्यात आलेला आहे. बघा, पठेत, पठेताम, पठेयुः, बघा इतिताम युः हे त्याचे प्रत्यय आहेत. आणि धातू तयार करताना, सॉरी क्रियापद तयार करत असताना कशा पद्धतीने तयार केलं, बघा, पठेत, पठेताम, पठेयुः, इहि इतम इत प्रमाणे, पठेहे, पठेतम, पठेत, आणि इयम इव इम प्रमाणे, पठेयम, पठेव, पठेम. तर या ठिकाणी धातूंपासून क्रियापद तयार करत असताना पहिल्याप्रमाणे आपला जो नियम आहे की धातू अधिक विकरण अधिक प्रत्यय, या पद्धतीनं पट हा धातू घेतला, त्याचा विकरण पहिला गणाचा असल्यामुळे अ आहे, पट अधिक अ अधिक प्रत्यय इत, तर पट अधिक अ पठ अधिक इत पठेत, या पद्धतीनं या ठिकाणी क्रियापद तयार झालेलं आहे. अशी सर्वच्या सर्व क्रियापदं धातू अधिक विकरण अधिक प्रत्यय या पद्धतीनं आपण तयार करायचे आहेत. नृत चौथा गण परस्मैपद, या ठिकाणी बघा, नृत्येत, नृत्येताम, नृत्येयुः, नृत्येहे, नृत्येतम, नृत्येत, नृत्येयम, नृत्येव, नृत्येम. लिख सहावा गण परस्मैपद, लिखेत, लिखेताम, लिखेयुः, लिखेहे, लिखेतम, लिखेत, लिखेयम, लिखेव, लिखेम. पूज दहावा गण परस्मैपद, पूजयेत, पूजयेताम, पूजयेयुः, पूजयेहे, पूजयेतम, पूजयेत, पूजयेयम, पूजयेव, पूजयेम. तर या सर्व क्रियापदांमध्ये जे प्रत्यय आहे हे प्रत्यय फार महत्त्वाचे आहेत, त्याशिवाय आपल्याला या क्रियापदांची रूपं तयार करता येणार नाहीत. तेव्हा हे प्रत्यय आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. परस्मैपदी प्रत्ययापासून बनलेली ही जी क्रियापदं आहेत ती आपण पाहिली. आता आत्मनेपदी प्रत्यय यांपासून तयार झालेली जी क्रियापदं आहेत ती आपण पाहूया. बघा, रम एकाप, रमेत, रमेयाताम, रमेरन, रमेथाहा, रमेयाथाम, रमेध्वम, रमेय, रमेवही, रमेमही. मन चौथा गण आत्मनेपद, बघा, मन्नेत, मन्नेयाताम, मन्नेरन, मन्नेथाहा, मन्नेयाताम, मन्नेध्वम, मन्नेय, मन्नेवही, मन्नेमही. दिश सहावा गण आत्मनेपद, दिशेत, दिशेयाताम, दिशेरन, दिशेथाहा, दिशेयाथाम, दिशेध्वम, दिशेय, दिशेवही, दिशेमही. मंत्र दहावा गण आत्मनेपद, बघा, मंत्रेत, मंत्रेयाताम, मंत्रेयिरन, मंत्रेयेथाहा, मंत्रेयाथाम, मंत्रेयध्वम, मंत्रेयेय, मंत्रेयेवही, मंत्रेयेमही. या पद्धतीनं ही क्रियापदं आपण पाहिलेली आहेत. तर हे प्रत्यय धातूंना जोडून आपण अशा पद्धतीची अनेक क्रियापदं तयार करू शकतो. तुम्ही घरी ही क्रियापदं तयार करण्याचा सराव करायचा आहे. विद्यार्थ्याचे प्रत्यय दोन्हीही आपल्याला, परस्मैपदी आणि आत्मनेपदी दोन्हीही आपल्याला समजलेले आहेत. त्याच्यापासून क्रियापद कसं तयार करायचं हे एक मी उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. तर तुम्ही स्वतः अशा पद्धतीनं या विद्यार्थी क्रियापदं तयार करायचे आहेत. ठीक आहे, पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.